महाराजांचा चित्रपट आपण करतो, आपलं छत्रपतींचा शिवछत्रपतींचा चित्रपट आपण करत असताना त्यांचा एक साथीदार, कारण त्यांनी ना कधी मावळा म्हणून कधी बघितलं नाही, का ते रयतेचे राजे होते हे भूमिका करताना मला जाणवलं. कारण की सुबोध सर जेव्हा पोशाखात यायचे किंवा त्या वेशामध्ये ज्या समोर यायचे ना, ते आपसुकच नमस्कार द्यायचे. 25 ऑक्टोबरला हर हर महादेव हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे आणि या चित्रपटात हार्दिक जोशीची एक खास भूमिका आहे. नेमकी ही भूमिका काय आहे, हा चित्रपट कसा असणार आहे हे सांगायला माझ्याबरोबर आहे हार्दिक. हार्दिक कसा आहेस? मी मस्त आहे. येस, ज्याची आतुरता सगळ्यांना होती तो अखेर 25 ऑक्टोबरला येतो आहे. आत्ता काय काय मनात, कारण ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, टीझरपासून जो प्रतिसाद मिळतो, इवन गाणी चित्रपटाची खूप फेमस होत आहेत, त्यात 5 भाषांमध्ये चित्रपट आहे, आत्ता मनात काय? मनात धाकधूक आहेच, कारण की कसं की आपण नेहमीच बघतो एक ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा प्रेक्षकांच्या अपेक्षा ह्या वाढत जातात. म्हणजे प्रोमोत काय असेल किंवा टीझरमध्ये काय असेल किंवा पोस्टर लॉन्चमध्ये काय असेल, मोशन पोस्टरमध्ये काय असेल, तिथपासून जी उत्खंठा चालू होते ना, ती एक एक स्टेप वरवर जाते आणि ती येऊन पोचते ट्रेलरपर्यंत. मी दिवसातून आत्ता 15 ते 20 वेळा ट्रेलर बघतो, म्हणजे मला नाही कंटाळ येत, ॲज अ ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू मी बघतो, म्हणजे मी त्यात आहे किंवा माझे सहकारी आहेत किंवा मी या चित्रपटात काम करतोय म्हणून नाही. पण जे मराठीने आता पाऊल उचललं आहे, म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना अरे आपले चित्रपट का नाही आहेत, आपले चित्रपट एवढे छान असतात, मग का नाही ते 5 लँग्वेजमध्ये? ती वेळ आली, आणि ती वेळ आली म्हणजे एक स्वराज्यातलं एक सोनेरी अक्षरात लिहिलेलं जे पान आहे त्यापासून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली ताकद असलेले बाजीप्रभू देशपांडे, म्हणजे अजून याच्यापेक्षा मोठी सुरुवात काय असेल? म्हणजे त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. स्वराज्य कोणी दिलं? तर महाराजांनी दिलं, तिथूनही सुरुवात झाली. म्हणजे एक्साइटमेंट खूपच आहे, कारण की जेव्हा सांगण्यात आलं की आपण 5 लँग्वेजमध्ये हा चित्रपट करतो आणि पूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे, म्हणजे एका कलाकारासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नसेल. पण करताना कळत होतं की सर काहीतरी वेगळं करतं, ते म्हणत की आपण काहीतरी वेगळं करणार आहोत, आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. आणि नेहमी ते म्हणायचे हा मराठी सिनेमा नाही आहे, आपण मराठीत करतो. तेव्हा ते कळत नव्हतं की भाई कदाचित तेवढी अजून नसेल, म्हणजे मालिकानंतर एकदमच मी या चित्रपटाद्वारे मी येतो आहे लोकांसमोर. मग कळत नव्हतं सर असे बोलून पटकन निघून जायचे एकदम कॅज्युअली, आपण मराठी सिनेमा करत नाही आहोत. मग सर मराठीत करतो ना, आपण मराठीत करतो. म्हटलं सर कळत नाही आहे काय? तर त्याचं उत्तर आज कळत आहे की म्हणजे आपलं बघितलं असेल ते मागे की 1 2 3 4 5 तरी सुद्धा आपण समजू शकतो की आपण मराठीत केलं आहे, पण हा मराठी सिनेमा नाही, आपला पूर्ण भारताचा सिनेमा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मला असं वाटतं की महाराष्ट्राचे दैवत असून पूर्ण भारताचे दैवत. आणि काय असेल म्हणजे छान, माझा एक्सपिरियन्स असा की एक इतिहासातलं खूप मोठं नाव म्हणजे महाराजांचे मावळे काय होतं, तेच विचारणार होते की महाराजांच्या चित्रपटाचा एक भाग असणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्या चित्रपटात महत्त्वाची जरी भूमिका नसली तरी आजच्या चित्रपटाचा मी खूप महत्त्वाचा भाग आहे. ही भूमिका कशी आली तुझ्यापर्यंत आणि कशी ही प्रोसेस होती पुढे? खरं सांगू का, मला या चित्रपटात एक दगडाची भूमिका दिली असती तरी मी केली असती, कारण की महाराजांच्या भूमिकेमध्ये जरी मोठमोठे कलाकार आहेत किंवा एक महाराजांचा चित्रपट आपण करतो, आपलं छत्रपतींचा शिवछत्रपतींचा चित्रपट आपण करत असताना त्यांचा एक साथीदार किंवा त्यांच्या बरोबर असणार, कारण त्यांनी ना कधी मावळा म्हणून कधी बघितलं नाही, का ते रयतेचे राजे होते हे भूमिका करताना मला जाणवलं. कारण की सुबोध सर जेव्हा पोशाखात यायचे किंवा त्या वेशामध्ये ज्या समोर यायचे ना, ते आपसुकच नमस्कार द्यायचे. म्हणजे सुबोध सर पण नेहमी म्हणतात तो नमस्कार हा मला नव्हता, तो शिवछत्रपतींना होता. म्हणजे इवन शरद केळकर पण जेव्हा समोर असे आले की अरे बाबरे खरोखर बाजी आली का, म्हणजे तो इतका गेटअप इतकं छान, आणि इतके ते सगळे गुंतलो होतो ना आम्ही, आणि त्याच्यामध्ये मी त्यांचा एक मावळा. म्हणजे सीन्स असताना महाराज खांद्यावर हात ठेवत आहेत, मग तेव्हा असं वाटायचं की खरोखर तेव्हा महाराज त्यांच्या मावळ्यांबरोबर असेच बोलत असतील ना. म्हणजे हे मी प्रश्न सुबोध सरांना विचारले, म्हटलं महाराज असे बाजूला बसले असतील, म्हणजे आपसुकच मी असं येऊन उभं राहायचो, अरे बसणार का? नाही, म्हटलं इथेच या ठिकाणी आपण जिथे शूट करतोय पन्हाळ्यावरती, इथे महाराज आपल्या मावळ्यांबरोबर बसले असतील, कदाचित आबाजीबरोबर पण बसले असतील, अरे हो रे बसले पण असतील. मग ते इतकं ते भिनलं गेलं होतं ना, आणि खरोखर आम्ही त्या ॲटमॉस्फिअरमध्ये असल्यामुळे ते इतकं रिअलिस्टिक झालं, इतकं छान झालं, तो एक्सपिरियन्स वेगळा होता. आणि त्यात आबाजी विश्वनाथ म्हणजे महाराजांचा गुप्तहेर सगळ्यांना माहितीच आहे, ॲज अ मावळा म्हणून किंवा
ते एक नाव म्हणून किंवा महाराजांचं एक सैन्यातलं एक नाव, यातून मी एक गोष्ट शिकलो, प्रामाणिकपणा आणि निष्ठा तेव्हा काय असेल स्वतःचे कामापुरते, म्हणजे की मी चाललो आहे, महाराजांनी मला एक मोहिमेवर पाठवलं आहे आता, पण मी परत येतो आहे की नाही हे मला माहीत नाही आहे, पण मला यायचं आहे. माझा जीव गेला तरी चालेल, तो महाराजांच्या पायात गेला पाहिजे. त्यांनी मला जी कामगिरी दिली ती मी पूर्ण करणार, त्यांनी त्यांना जो शब्द दिला तो मी पूर्ण करणार, तिथे येऊन सांगेन आणि मग जीव सोडेन. ही जी निष्ठा होती, हा जो प्रामाणिकपणा होता ना, या भूमिकेतून मला कळला की कामाशी एकनिष्ठ कसं असावं. त्यामुळे भूमिका किती मोठी असावी किती छोटी असायची नाही, पण आपल्या शिवछत्रपतींच्या सिनेमात ती भूमिका आहे, जे इतिहासातलं एक जोरदार नाव आहे, मला असं वाटतं या नावातच ताकद आहे या सगळ्या इतिहासातल्या नावांमध्ये, आणि ते एक नाव आपल्याला करायला मिळेल त्याच्यापेक्षा सौभाग्य काय असेल. हार्दिक, मला विचारायला आवडेल की शूटिंगचा अनुभव, कारण खूप सीन असे असतील की जे आजही विसरता येत नाहीत, म्हणजे त्यावेळेला खरंच असं घडलं होतं किंवा हे सगळं असं झालं होतं, हे अजूनही आश्चर्य वाटत राहतं आपल्यालाही बघताना, आम्हाला ॲज अ प्रेक्षक चित्रपट बघताना. पण तुम्ही ते सीन केलेत, तर असा कुठला हार्दिकचा सीन आहे जो अजूनही शॉकमध्ये असतो किंवा भरवला आहेस त्या सीन? म्हणजे मी असं म्हणेन की माझ्यासाठी सगळेच सीन खूप महत्त्वाचे होते, कारण की एवढे दिग्गज कलाकार समोर होते, त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळते, त्यांच्याबरोबर उभं राहायची संधी मिळते, की कधी विचारही केला नसेल की यांच्यावर कधी काम करायची संधी मिळेल का आयुष्यात. कारण की आपण एक पत्र करत असतो, लोकांना ते आवडतं, मी जसं मगाशी म्हणलो की अपेक्षा जशा वाढत जातात, आणि मी नेहमी प्रेक्षकांना म्हणतो की मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा तेव्हा वेगळ्या रूपात येईल. तर ही संधी होती मला एक, आणि अभिजित सरांनी ती मला दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, जी स्टुडिओचे आभार मानतो, सुनील फडतरे सर आमचे प्रोड्युसरचे आभार मानतो. पण प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकण्यासारखा होता, म्हणजे मोहन सर जरी असे बाजूला असेल तरी हात असे कापायचे की अरे आपलं काही चुकलं तर, किंवा शरद सर मी प्रत्येक वेळेला बोलायचो, शरद सर बरोबर झालं, ए तू घबरे तू काय विचार, तू बरोबर झाले का, तू मला सांग बरोबर, अरे म्हटलं तुम्हाला का सांगू मी बरोबर झाले का. म्हणजे इतकं त्यांनी स्वतःहून आम्हाला मिक्सअप करून घेतलं होतं ना, की कधी कुठे जाणवू दिलं नाही की तुम्ही मालिकेतले कलाकार आहात, किंवा तुम्ही आजच आलायत, किंवा तुम्ही आत्ताच मालिका करून आलेलं, असं कधीच नाही. अरे छान काम होतं, मस्त काम होतं, टेन्शन घेऊ नका, इतकं ते रिलॅक्स होतं. त्यामुळे प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हां, आठवेल मला एकच क्षण की आम्ही एक घोडस्वारीचा सीन करत होतो, आणि सगळे घोडे ट्रेन नसतात, त्यांना ॲक्शनकडे आपल्यापेक्षा जास्त कळतं, सो तर ते चालू होतं, आणि तिथून ते आमचे फाईट मास्टर होते, म्हणून ते रन रन रन, आणि माझी घोडी होती धारा नावाची, फार सुंदर घोडी होती, आणि पांढरी शुभ्र अशी, आणि मी असे एखादा तलवार आणि घोडी चालली, आमची चालू आहे एक रिहर्सलच्या सीन चालू, ते म्हणतात रन रन, अजून रन, आबाजी रन, आबाजी रन, असं चालू. मला ऐकायला येत, पण तिला ते फक्त रन ऐकायला आलं, ती गाडीच्या पुढे निघून गेली, म्हणजे जवळ ती गाडीची स्पीड असेल 60 वगैरे, आणि आम्ही सगळे धावतो, सगळे राहिले मागे आणि मी चाललो पुढे, आणि ती थांबेच ना, बरं एखादं तलवार आणि एखादं ते, म्हणजे मजेशीर सीन पण आहेत, पण शिकण्यासाठी सीन सगळेच छान होते, त्यामुळे मला इन फ्युचर त्याची नक्कीच मदत होईल, आणि अनुभव गोळा करून ठेवलेला आहे. येस, हरहर महादेव चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षक खूप घेऊन जाणार आहेत त्यातनं, कारण आजपर्यंत आपण अनेक वेळा इतिहास वाचला आहे. खरं तर आमच्यापर्यंत इतिहास हा शाळेतलाच इतिहास होता, 9वी 10वीपर्यंत, पहिली ते 9वीपर्यंतचा. पण ट्रेलर जो आम्ही बघितला त्याच्यात आम्हाला एक वेगळा हे कळतं आहे की बाजीप्रभू आणि महाराजांचं नातं, ते एक वेगळ्या अर्थाने आम्हाला बघायला मिळणार आहे. पण आज हार्दिक म्हणून चित्रपट जेव्हा रिलीज होईल, काय हार्दिक घेऊन आला आहे या चित्रपटातनं, महाराजांविषयी असेल किंवा कुठला एक गुण आहे महाराजांचा तो आज आपल्यामध्ये असावा असं वाटतं? जसं आता तुम्ही म्हणालात की सिनेमा, खरंच हा सिनेमा नात्यांचा सिनेमा, म्हणजे महाराजांशी असलेलं नातं बाजीप्रभू देशपांडेंचं, किंवा महाराजांचं त्यांच्याशी असलेलं नातं, किंवा बाजीप्रभू देशपांडेंचं त्यांच्या फॅमिलीशी असलेलं नातं, किंवा महाराजांचं त्यांच्या मावळ्यांशी असलेलं नातं, त्यांच्या घरातल्या साईबाईंशी असलेलं नातं, किंवा जिजाऊंशी असलेलं नातं, हे सगळं हा नात्यांचा सिनेमा आहे. कारण की आपण नेहमी बघतो की ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की आपण तलवारी सगळे, पण हा यामध्ये नातं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक पावलामध्ये, म्हणजे महाराजांचं प्रत्येक पाऊल जरी वेगळं असेल तरी त्यांचे विचार काय असेल का, हे सगळं. जसं मी मगाशी म्हणालो की प्रामाणिकपणा आणि निष्ठा, आणि सगळ्यात मोठी गोष्ट माणुसकी, हे सगळ्यामध्ये येते ती माणुसकी, ती माझ्यामध्ये आपल्या शिवछत्रपतींकडून आलेली आहे, आणि तो वारसा आपण जपला पाहिजे. माणुसकी असेल तर सगळंच आहे, म्हणजे आपण बघितलं आता आपल्या याच्यावर कोविडचं सावट होतं, सगळं होतं, पण माणुसकी जिथे होती तिथे सगळं एकत्र राहिलं, जिथे माणुसकी थोडी कमी झाली तिथे प्रत्येकाला दुखापत झाली. मला असं वाटतं की माणुसकी आपण टिकून ठेवली पाहिजे, आणि प्रामाणिक तर आपण राहिलंच पाहिजे. मला असं वाटतं माणूस म्हणून टिकलो तर प्रामाणिकपणा आणि निष्ठा बरोबर आपलं देते,
त्यामुळे माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. किती छान. एक शेवटचा प्रश्न, ट्रेलर नंतर अनेक प्रतिक्रिया आल्या असतील, पोस्टर टाकलास, अनेक प्रतिक्रिया आल्या, पण आम्हाला जी प्रतिक्रिया ऐकायची तीच की अक्षयाची काय प्रतिक्रिया होती ट्रेलर नंतर, पोस्टर नंतर, किंवा तू आधी तिला काही फुटेज पाठवली असेल तर काय तिच्या रिॲक्शन? म्हणजे मी अजूनपर्यंत कुठचाच फोटो शेअर केला नव्हता, कारण की त्या काळात मी एक थोडा आगळा वेगळा म्हणजे की रिअल गेटअप केला होता, म्हणजे जे मेकअपच्यासाठी आपले साईड ब्लॉक्स वगैरे असेल, मी थोडे ते खरे सगळं खरं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण गेटअपमध्ये मिशी वगैरे असते सगळं असतं, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी खऱ्या होत्या, त्यामुळे हे काय असं ते मी कोणालाच सांगितलं होतं नाही. माझ्या घरातल्यांनासुद्धा लुक माहीत नाही माझा. त्यांनी आत्ता जेव्हा पोस्टर लॉन्च झाला तेव्हा झी स्टुडिओजने केलं, तेव्हा मग ते सगळ्यांना कळलं की हा लुक आहे. तेव्हा सगळ्यांनी शोधलं ट्रेलरमध्ये की अरे हा हार्दिक आहे. मला असं वाटतं की तेच प्रत्येक भूमिका शोधली पाहिजे, इझिली कळलो तर मग आपला ग्रेट मेकअप दादा त्यांची मेहनत काय दिसणार. सो लोकांना आवडतंय, छान वेगळ्या रूपात दिसतोय, म्हणजे आधी सगळ्यांना दाढी दिसतो. अक्षयची प्रतिक्रिया ऐकायची. अक्षयची प्रतिक्रिया इतकी म्हणजे छान होती की नाही छान वाटतोय, मावळा दिसतोय, मला वाटते या एका शब्दातच सगळं मिळालं. आणि काही न सांगता तिने ट्रेलर शेअरसुद्धा केला, म्हणजे तिने असाही विचार केला नाही की मी या चित्रपटात आहे किंवा नाही असा विचार केला नाही. तिला खूप आवडलं ट्रेलर आणि ती म्हणाली की खरंच मराठी आपलं खूप पुढे गेलेलं आहे आणि आता ते पुढेच जाणार आहे, ते परत मागे येत नाही, कारण मराठी पुढे गेलं की ते पुढेच जातं, कधी परत मागे येत नाही. त्यामुळे तिने खूप छान प्रकारे सांगितलं की खूप आगळा वेगळा सिनेमा. ती म्हणाली की मी एक्सपेक्टसुद्धा केलं नव्हतं की हार्दिक तू जे शूट करत होतास की हे असं असेल. त्यामुळे तिची एक प्रतिक्रिया, एक सहकलाकार म्हणून ती नेहमी सपोर्ट करत असते मला, त्यामुळे तिची ही प्रतिक्रिया खूप म्हणजे महत्त्वाची आहे माझ्यासाठी. येस, थँक्यू हार्दिक, थँक्यू सो मच. आणि मला खात्री आहे की या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच छान प्रतिसाद देतील. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.